हॅलो फ्रेंड, नमस्कार. पुन्हा एकदा एक नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र वायकर आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो नवीन वर्षामध्ये. मित्रांनो, आज एक छान विषयावर मी आपल्यासोबत गप्पा मारणार आहे. सध्या संपूर्ण सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली एक अभिनेत्री म्हणा, एक नृत्यांगना म्हणा, एक कलाकार म्हणा, जिचं नाव आहे गौतमी पाटील. यस, फक्त नाम में ही सब कुछ असं म्हटलं तर हरकत नाही, कारण गौतमी पाटील खूप कमी अवधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले आणि तिचे काम तिचे कार्यक्रम तिच्या लावण्या तिच्या शोज सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुपरहिट होऊ लागले. आणि मी जो तुम्हाला म्हटलं होतं की एक ब्रँड सध्या होत आहे तो म्हणजे गौतमी पाटील या नावाचा ब्रँड होत आहे. खरं तर कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं की एखादी व्यक्ती अशी प्रसिद्ध होते, एकदम नावारूपाला येते आणि तिचा ब्रँडसुद्धा चालू होतो आहे. कारण तुम्ही मी आज सकाळी टेलिव्हिजनवर एक बातमी पाहिली की सोलापूरमध्ये कुणीतरी गौतमी पाटील थाळी सुरुवात केलेली आहे. तसंच गौतमी पाटील जुन्नरमध्ये चहा सुरू झाला आहे, गौतमी पाटील अमृततुल्य सुरू झालेलं आहे. नाशिकमध्ये गौतमी पाटील खानावळ सुरू झालं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा गौतमी पाटील स्नॅक सेंटर सुरू झालं आहे. असा गौतमी पाटील या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपापले ब्रँड चालू केले. गौतमी पाटील चहा, गौतमी पाटील थाळी, गौतमी पाटील बिर्याणी, गौतमी पाटील स्नॅक सेंटर, गौतमी पाटील बाप रे बाप रे बाप. एखादा व्यक्ती इतकी फेमस होते, इतकी अचानक होते की तिच्या नावाने ब्रँड निघावा, तिच्या नावाचा ब्रँड करावा लोकांनी आणि त्याचा वापर करावा. खरं तर गौतमी पाटीलबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप लोकांनी गौतमी पाटीलबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोललेल्या आहेत की तिला बॅन केलं पाहिजे, तिला बंद केलं पाहिजे, तिला काढून टाकलं पाहिजे. पण या गोष्टीवर मी थोडासा प्रकाश टाकायला मला नक्कीच आवडेल. मित्रांनो, जेव्हा गौतमी पाटील जी काही नव्हती, एक गरीब घरातली मुलगी आहे जी फक्त आपलं पोट भरण्यासाठी पुण्यासारख्या शहरामध्ये आली आणि तिने डान्स सुरू केला. डान्स करता करता तिला वाववा मिळवू लागली, तिला लोक ओळखू लागली. असं करता करता जे लोकांना आवडतं, जे लोकांना पाहायचं असतं, असेच डान्स ती करत राहिली. डान्स करता करता कळत ना कळत तिच्याकडनं काही एक्सप्रेशन्स, काही हावभाव असे झाले की जे सगळ्यांनाच खुपले आणि त्या खुपल्यामुळे सगळ्यांनीच तिला बायकॉट करावं असं ठरलं. आणि योगायोगाने असं झालं की तिला बायकॉट करणारी लोकांनीच तिला सगळ्यात जास्त प्रसिद्धी आणून दिली. खरं तर तोपर्यंत ती काही प्रसिद्ध नव्हती, तिचे कार्यक्रम चालू होते, लोकांना ती आवडत होती, ती स्वतंत्र कार्यक्रम करायची. पण नंतर काही कलाकारांनी मिळून जेव्हा तिला सांगितलं की नाही, हिला बंद करा, हिला बायकॉट करा असं म्हणतात, काही लोकांनी तिला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं, मीडियाने डोक्यावर उचलून घेतलं आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने गौतमी पाटील हा ब्रँड वापरण्याचा प्रयत्न केला. आज मी सुद्धा तेच करतोय, गौतमी पाटील हा ब्रँड मी सुद्धा वापरतोय. खरं तर गौतमी बाबतीत एक गोष्ट मी नक्की म्हणेल की गौतमी पाटील हा आता सध्या महाराष्ट्रामध्ये ब्रँड झाला आहे. मग तो वाईट असो, चांगला असो, कसंही असो, पण तो ब्रँड झाला आहे. आणि गौतमी पाटीलच्या नावाखाली ही अनेक लोक, मग ते डिजिटल मीडियावाले असतील किंवा हे जे आता ब्रँडिंग करतायत, जे आता हॉटेल काढतायत, जे खानावळ काढतायत, जे चहा काढतायत, ते सुद्धा त्याच्याखाली जगतायत, ते सुद्धा त्याच्याखाली पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही सुद्धा गौतमी पाटील हे नाव वापरून हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे कुठेतरी आम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. तर गौतमी बाबतीत एक गोष्ट सांगेल की गौतमीनी जेव्हा सुरुवात केली होती, गौतमीनी सगळ्या लोकांसमोर सोशल मीडियावर माफी मागितली होती. तिने सांगितलं होतं की मी पुन्हा असं काहीही करणार नाही आणि ती तिच्या मतावर ठाम राहिली. तेव्हापासून तिच्या कार्यक्रमांना जोर आला आहे, तिचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना ती या गोष्टीची नक्कीच काळजी घेते. ती कुठेही वल्गरिटी करत नाही, कुठेही वाईट काही करेल असं वाटत नाही. पूर्ण अंगभर कपडे असतात आणि प्रॉपर लावणी सादर करते, प्रॉपर डान्स सादर करते आणि तिच्या नावावर आज लाखो लोक येतात, ज्याचा फायदा प्रत्येकजण जो तिचे कार्यक्रम लावतात तो घेण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये काही वावगं नाही, याच्यामध्ये काही वाईट नाही असं मला वाटतं. तर गौतमीला एकच विनंती आहे की गौतमी, तू करतेस, आज तुझ्याकडे लाखो लोक येतात, तर ह्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी तू सुद्धा काहीतरी थोडंसं सोशल करण्याचा प्रयत्न कर, जेणेकरून लोकांना त्याच्यापासून तुझ्याकडनं काही शिकता येईल. कारण तुझ्याकडे नवीन पिढी ही खूप आवर्जून येते, धावून येते, तर नवीन पिढींना सुद्धा काहीतरी चांगला बोध मिळेल हे करण्याचा प्रयत्न करा असंच मी सांगेन. आणि गौतमी पाटील सॅल्यूट, तू माफी मागितलीस, तू पुन्हा एकदा काम सुरू केलंस आणि चांगलं काम केलं, याच्याबद्दल तुला आमच्याकडनं पूर्ण साथ आहे. वाईट काही करू नकोस, सगळ्यांच्या नजरेत राहा, सगळ्यांचं प्रेम तुला मिळत राहील आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. सायनिंग ऑफ.